जळगाव शहरात देखील मराठा क्रांती मोर्चाला जोरदार सुरुवात झाली आहे. सकाळपासून या मोर्चेमध्ये सहभागी असलेले तरुण देखील आपल्या सोबत आहेत. तरुणांना आपण विचारूयात नेमक्या काय भावना आहेत, कशासाठी ते या मोर्चामध्ये सहभागी झाले, काय सांगणार, काय नेमक्या आपल्या भावना आहेत. मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि सर्व म्हणजे सरकारने सर्व समाजाप्रमाणे आम्हाला देखील आरक्षण दिलं पाहिजे. अच्छा, आपण सकाळपासून या आंदोलनात सहभागी आहेत. मराठा समाजाला आरक्षणासाठी हा मोर्चा केला जातोय, परंतु आरक्षण नेमकं कशासाठी हवं आहे आपल्याला? आरक्षण आम्हाला हवं आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांसाठी आम्हाला आरक्षण हवं आहे. कारण की आता जर बघितलं, सरकारने जाहीर केलं की 72,000 जागा आम्ही भरणार आहेत. त्या जागांमध्ये 16% जरी आरक्षण त्यांनी दिलं तर जागांमध्ये जवळपास 11,000 तरी जागा मिनिमम मराठ्यांना मिळायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जरी बघितली तर तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत जरी म्हणत असाल, आम्ही सगळे शिकलेले आहेत. आम्ही आता जॉब करतो, पण जेव्हा आम्ही शिकत होतो ना तर तेव्हा आमच्याबरोबर जे मुलं 5,000 फी भरायचे आणि आम्हाला 50,000 फी भरायला लावायची. आमचे बाप काही बॅरिस्टरची औलाद नाही तो, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. संतप्त अशा भावना आहे या ठिकाणी मोर्चेकरांच्या. काय वाटतं, आपण आज सकाळपासून या आंदोलनात सहभागी आहात, रस्ता रोको केला जातोय, परंतु नेमक्या आपल्या या आरक्षणामागच्या भावना काय? आरक्षणामागच्या भावना अशा आहेत की आम्हाला शैक्षणिकमध्ये आम्हाला सवलती मिळायला पाहिजे आणि आमच्या भावना आहेत. शैक्षणिक सवलती मिळायला पाहिजे आमच्या भावना आहेत. एकंदरीत या मोर्चेमध्ये मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग देखील सहभागी झालेला आहे, त्याचप्रमाणे इतर आंदोलक देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळपासून हा आंदोलनाचा जो भाग आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. केवळ जळगाव शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाच्या भावना ज्या आहेत ते मोर्चेकरांच्या माध्यमातून समोर बघायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नालिस्ट जितेंद्र बिराडेसह अभिजित पाटील, आवाज मराठी.